वणी परिसरात डोंगरादेव उत्सव सुरू आहे. हा उत्सव प्रामुख्याने दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, बागलाण व तसेच साक्री, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात केला जातो. निसर्गाच्या सानिध्यात कुशीत राहून आदिवासी निसर्गाची पूजा करत आला म्हणून या आदिवासी भागात डोंगरादेवाला खूप मान महिमा दिला जातो. प्रत्येक गावच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगरादेव हे व्रत 3 किंवा 5 वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मक्षी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरू होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. व्रतासाठी आवश्यक असलेल्या लाल बोकड, लाल कोंबडा, लाल कोंबडी, काळी पाठ, बकरी, मेंढा, फिरंग्या कोंबडा, धवळ कोंबडा आदी वस्तूंची जमवाजमव करतात. 7व्या दिवशी सायंकाळी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला गावातील चोखी खळी ढाळली जाते. भगतमठावरील थोंबांची विधिवत पूजा करून थोंब उपटतो. त्यांच्यासोबत व्रतात सामील असलेल्या सर्व माऊल्या, भाया, अबालवृद्ध, ग्रामस्थ डोंगरादेवाचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गवळाच्या दिशेने रवाना होतात. रात्री गडाच्या गवळाच्या पायथ्याशी मुक्काम ठोकतात. या जागेला रानखळी असे म्हणतात. तिथे पुन्हा थोंब रोवला जातो. दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ भगत मुधाणी गवळाजवळ जातात. तिथे स्वच्छता सारवण करतात. 5 आरत्या, महादऱ्या, मोठा दगडी दिवा, अगरबत्ती लावतात. गवळाच्या गुहेसमोर कोराशेला उपरणे धरतात. तेथे भगत, कंसारा, नागली पौर्णिमेच्या दिवशी विधिवत कार्यक्रम करून सांगता करण्यात येत असते. यांसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.